त्रिपळाच्या पाण्याने जर समजा तोंड दुखला तर वाळ वगैरे सगळा निघून जाते. त्रिपळाच्या पाण्याने आंघोळ करा, महिन्यातून एक दोन वेळा आंघोळ करायची, पूर्ण पूर्ण बॉडी लावायचं. उकळायचं त्रिपळा टाकून बकेटभर पाणी गाळून घ्यायचं, पूर्ण अंगाला चोळून 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 आंघोळ करायची, बस गाळून घ्या. त्याच्यानंतर 2 तास काय करायचं, 2 तासानंतर तुमच्या रेग्युलर वॉटरने तुमच्या नेहमीच्या पाण्यात तुम्ही आंघोळ करा, बघा सोरेसिस कमी व्हायला लागेल. साध्या साध्या गोष्टी सांगतो. आता केस जर चांगले ठेवायचे असेल तर आवळ्याच्या पाण्याने केस धुवायचे. नाही जमलं तर समजा आता सोयरेसिस आहे, गोड उत्तर काय झालंय, त्रिपळ्याचा काढा करायचा, त्यानं डोकं धुवायचं, रात्री धुवायचं, आणि मला वाटतं 2 तासानंतर ते पुन्हा प्लेन पाण्याने धुवून परत ते झोपून टाकायचं स्वच्छ करून. बघा कुठल्याही प्रकारे डोक्यात कोंडा राहणार नाही, काही राहणार नाही. अजून सांगतो केस छान करायचे आपल्याला तर लिंबाचा रस काढायचा, त्याच्यात लिंबू पिळायचा आणि मसाज करायचा त्याचा. मी म्हणतो महिन्यातून एकदा करा. बघा अभिषेक सोयरेसिस होणार नाही, कुठल्याही प्रकारच्या बोवा टीका अमुक तमुक असले प्रकार काही होणार नाही, कोंडा होणार नाही, करून बघायला. दुसरी गोष्ट केस लांब सडक सिल्की करायचे आहे, खोबरेल तेल घ्यायचं, त्यात पारंबे टाकायचे. वडाच्या पारंबे असतात माहिती आहेत ना, वडाच्या पारंबे माहिती आहेत का नाही? मला वाटतं मला एकट्यालाच माहिती आहे. होई नाही काय तर रिस्पॉन्स देत चला. वडाच्या पारंबे आहेत ना, वडाच्या पारंबे घ्यायच्या, खोबरेल तेलामध्ये टाकायच्या, त्या पांढऱ्या पांढऱ्या असतात बघा छोट्या छोट्या, माहिती आहेत ना, एकदम मोठ्या घ्याल का, ते एवढे दूध टाका दूध. वडाची पारंबे ना एवढी मोठी असते, ते खाली टोकं असतात ना, खाली पांढऱ्या पांढऱ्या असतात बघा, त्या घ्यायच्या, तेलात टाकायचं, ते तेल उकळायचं. वाटल्यास आवळा टाकू शकता, वाटल्यास ब्राह्मी टाकू शकता, नसेल तर फक्त लांब सडक सिल्की घनदाट करायची असते तर त्या वडाच्या पारंब्या तेलामध्ये टाकायचं, उकळायचं, गाळून घ्यायचं आणि ते तेल 8 दिवस झाकून ठेवायचं. लक्षात घ्या, ते तेल 8 दिवस झाकून ठेवायचं. 8 दिवसानंतर सांगितलेली प्रोसेस सही करायची बरं का, 8 दिवस झाकून ठेवायचं, 8 दिवसानंतर परत ते वस्त्र गाळ करायचं, वस्त्रगाळ करायचं 8 दिवसानंतर, झाकून ठेवायचं आणि सावलीत ठेवायचं, नाहीतर कुठेतरी पुन्हा वगैरे ठेवू नका. सावलीत झाकून ठेवा, 8 दिवसानंतर ते तेल काढायचंय आणि त्यानं आठवड्यातून 2 वेळा जर मसाज केला तरी बघा की तुम्ही 3-4 महिन्यात तुम्हाला कंटाळेल अशा पद्धतीचे केस लांब सडक होतील. करून बघा काही गोष्टी मी सांगतोय ना, यातलं थोडं जरी ऐकून अगदी परफेक्ट केलं ना 100% रिझल्ट देणाऱ्याची गॅरंटी मी देतो. हे करून बघा. महत्वाचे डोळे, डोळ्यांच्या साठी सुद्धा डोळ्यांना बघा, गाजराचा रस काढायचा, गाजराचा रस आणि महिन्यातून एकदा, महिन्यातून एकदा जरी समजा ते 1 एम जरी काढला, 2 वेळा चालतोय, रोज घातला तरी चालतोय, पण महिन्यातून एकदा जरी जरा प्लीज ऐकता का, जरा प्लीज. तर गाजराचा रस जर समजा तुम्ही डोळ्यामध्ये घातला तर नसा कमजोर झाल्यात, कमकुवत झाल्यात, हे जे प्रकार आहेत सगळे, किंवा डोळ्यांचे काही विकार असतील तर हे सगळे विकार निघून जायला लागतील. गाजर खिसायचा, रस काढायचा, फक्त रस वस्त्र गाळ करून घ्यायचा आणि तो घालायचा डोळ्याच्या त्या खोबणीत घालायचा, बघा त्याचा तुम्हाला रिझल्ट खूप चांगला येऊ शकतो. अजून जर म्हटलं असेल, अजून डोळ्यांची काळजी झाली, डोळ्यांच्या नसा वगैरे कमजोर असतील तर त्यातनं त्या कव्हर होऊन जाते. शेळीचं दूध सुद्धा तुम्ही डोळ्यात घालू शकता. आता काळ्या शेळीचं का पांढऱ्या शेळीचं विचारतो, आता ते सुद्धा कोण येतात ते विचारतात, सर आमच्याकडे जरा शेळी 2 रंगाच्या चालते, काळी पांढरी शेळी, शेळी ही शेवटी शेळी घाला त्याचं दूध डोळ्यात. लहान मुलांचे डोळे तिरडे वगैरे असतील तरी सुद्धा ते ठीक होऊ शकतात. अजून सांगायचं म्हटलं तर तुम्हाला डोकेदुखीसाठी सुद्धा जास्त काय नाही, सुंठ घ्यायची, दुधात उकळायचे, गाईचं म्हशीचं दूध हे चालतं बरं का, याच्यासाठी आता त्याच्यासाठी कोण येतात, गंमत असते माझ्या स्वतःत, तर ते उगाळायची, सुंठ उगाळायची, त्याचा लेप द्या. बघा 5 मिनिटामध्ये डोकं दुखायचं, 5 मिनिटामध्ये दुधामध्ये उगाळायचं, लेप द्यायचा. माता उठतो ना ज्याचं सारखं वारंवार डोकं दुखतं बघा, त्याने तो लेप द्यायचा लगेच. ओके, आंब्याचं पान रोज खात चला, म्हणजे पचनक्रिया व्यवस्थित चालली तर तुम्हाला डोकेदुखीचा पित्ताचा त्रास पण कमी होते. मोस्टली कसं असते, डोकं दुखण्यापाठीमध्ये पित्ताचा त्रास खूप असल्यामुळे सुद्धा डोकं दुखू शकते. उठल्यानंतर डोळ्यासमोर अंधारी येणं, बसून उठल्यानंतर चक्कर मारायला लागणे, तर ह्या गोष्टी पित्तामुळे होतात. याच्यासाठी काय लगेच कुठं स्कॅन करायला जायची गरज नाही, समजून घ्या स्वतःला काय होतं. स्वतः जर स्वतःला समजून घेऊ शकत नसेल तर परमेश्वरानं मग खरोखर अन्यायच केला तुम्हाला शरीर करतो. लवंग आहे, पूर्वी दाढ वगैरे दुखायला तर लवंग दाढ काढायचे, लगेच दाढ दुखायची थांबायची. तर अशा काही गोष्टी आहेत, आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो घरच्या घरी. लवंग, सुंठ, आलं,
करून आता जर समजा अपचनाचा त्रास झालाय, पूर्वी बघा जड जेवण असलं तर त्याला कांदा लिंबू द्यायचे द्यायचे का नाही? आज काय कांदा लिंबू जर दिला ना, कांदा आणि लिंबू जर तुम्ही खाला तर ते जेवण सहजगत्या पचायला लागतं. मेन काय पचनक्रिया व्यवस्थित व्हायला पाहिजे. पचनक्रिया जर तुमची व्यवस्थित चालली तर बाकीचं काही होत नाही. आज पोटा साफ होत नाही म्हणून बरेच लोक रडत येतात माझ्याकडे. साहेब पोटा साफ होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे पाणी व्यवस्थित प्यायचं नाही. धावपळी धडधडीत नेहमी टू व्हीलर वरून फिरायचं, इकडं फिरायचं, कुठेही गेलं तरी पाणी प्यायचं नाही. दुसरी गोष्ट कसं आहे की जेवणच असं खायचं की जे पचायला खरंच जड असेल. तर हे जेवणाचे भाग साधे साधे म्हणजे पदार्थ करून खायला चालू करा. आज एवढं फास्ट फूड वाढलेलं आहे, आज बाहेरचं काय लोकांचं एवढं वाढलेलं आहे. पूर्वी आमचे आजोबा वगैरे कोल्हापूरला गेले तर चारच भजे आणायचे, पण त्याच्यासाठी सगळी गर्दी बांधायची, गर्दीतली मुलं बघत बसायची, ते भजी आणली घरी मिळायची करायची, पण ती भजी खाण्यात ते त्यावेळेची मजा वेगळीच असायची. आज बघायला गेलं तर भजी सोडून द्या, बाकी सगळे पदार्थ लोक बाहेर जाऊन खायला लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे आजार वाढायला लागले. आज वाढतं कॅन्सरचं प्रमाण आपल्या अन्नामधून जास्त वाढत लागलं. नको त्या प्रकारे आपण विचित्र प्रकारे आज जेवायला लागलेलं आहे. जेवणाच्या वेळा बदललेल्या आहेत सगळ्या. पूर्वी जेवण बघा सातच्या जास्तीत जास्त सात साडेसात आठ नंतर कोण जेवायचं राहायचं नाही. आठच्या अगोदर सगळे जेवायचे. आज जेवतात कधी 11 वाजता 12 वाजता काही काही भांतर असतात रात्री 1 आणि 2 वाजता त्यांच्या घरी शिकते ऐकायला कुकरची. आम्ही तिथं पण जेवणार कधी झोपणार कधी म्हणून सकाळी 9 वाजल्याशिवाय उठत नाही. तर हे कुठंतरी थांबलं पाहिजे. वेळेत जेवा. मी म्हणतो कुठेही असं फक्त वेळेत जेवण्याचा प्रयत्न करा. पोट सुद्धा तब्येत व्यवस्थित राहते बघा. म्हणजे पोट सुटत नाही. एखाद्या गोष्टीची जी पोटाची काळजी घ्या तुम्ही. सगळं करायचं पोटाची खळगी भरण्यासाठी सगळं करायचं आणि त्यालाच काही द्यायचं नाही. मग ते शरीर कसं चांगलं ठेवणार ना? बघा अध्यात्मात पण सांगितलं वीटभर पोटासाठी. तर वीटभर पोटासाठी किती आपण करतो? मनुष्य प्राणी असा ही टेन्शन मध्ये फार जगतो. प्रत्येकाला टेन्शन असते. स्वतःचं करिअर करायचं सुरुवातीला टेन्शन आणि करिअर झालं की मुलाचं टेन्शन त्याचं करिअर कसं करायचं. आणि मनुष्य प्राणीच एवढा म्हणजे वाईट विचारांचा आहे ना सांगण्या पलीकडे आहे. 7 पिढ्यांची व्यवस्था कशी होईल ते ह्या जन्मी बघ. आणि पोटाला खात नाही बघा. आणि मग नंतर कसं होतंय औषध घेण्याचा विषय आवडायचा. तर कुठल्याही प्रकारचं औषध घेऊ नका. विनंती आहे कसं आहे घरच्या घरी तुम्ही खाणं पिणं सुद्धा म्हणजे औषधं कमी खायला लागते. औषधं वाईट आहेत असं मला म्हणायचं नाही. सगळी औषधं चांगलीच आहेत. बरं करण्यासाठी सुरू केलेलं आहे, सगळं चालू केलेलं आहे, बरं करण्यासाठीच आहे. पण ते खाऊन खाऊन आपण का जाण्याचं हे मला कळत. ती का खायची? गरज असेल नक्की खावा माझी ना, पण गरज नसताना का? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. खरंच एकदा तुम्ही स्वतःच्या हृदयावरती हात ठेवा आणि विचारा खरंच आपल्याला ही गरज आहे का. आणि गरज आहे तर मग पूर्वीचे लोक काय करत होते? पूर्वी लोक 100 वर्ष जगत होते. आज बघा आयुष्य कितीवर आले. 60 आणि 70 मध्ये पूर्ण म्हातारी दिसायला लागले. 80 वर्ष म्हणजे 5 लास्ट शेंडी संपलंच म्हणायचं आयुष्य. तर ह्या आयुष्य कुठेतरी वाढवायचं असेल तर खरंच सांगतो हा तुम्ही विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की पहिली गोष्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची लक्षणं असल्याशिवाय आजारच मान्य करू नका. आजार मान्य करायचा नाही. काही असू दे थोडस तुम्ही एक भीती आपल्याला असते थोडक्यात येतो बघावा अंगावर काढून पुढे मोठं काय झालं तर म्हणजे ही भीती पहिली हा प्रश्न मनाचा काढून टाकायचा की आपल्याला पुढं काय मोठं झालं तर कोण इथे 100 वर्ष जगायला आलाय आहे का? कोण 100 वर्ष जगणार गॅरंटी देता का मला? मरायचं त्यावेळेस मरणारच. साधं सांगतो आज जखमा. आता माझ्या इथं मागे एक पेशंट आला होता. गुडघ्यापासून खाली म्हणजे मांसच नव्हतं फक्त हाडं होते. माझ्याकडे फोटो आहे बघा. पूर्ण म्हणजे खाली पाय होता थोडासा बोट होती पण ती टोटली काळी पडली. पण गुडघ्यापासून खाली टोटली फक्त आणि फक्त हाडं. आणि त्रिपळाच्या पाण्याने मी ती पुसायला सांगितलं. त्रिपळाच्या पाण्याने पुसायचं सोड्या आपला खायचा सोडा असतो ना त्या पाण्याने ते पुसून घ्यायचं. काय करायचंय कापूस घ्यायचा त्रिपळाचा काढा करायचा. कापूस घ्यायचा वस्त्रगाळ करून घ्यायचा होता त्रिपळाचा काढा. त्रिपळाचा काढा करायचा वस्त्रगाळ करायचा कापूस घ्यायचा भिजवायचा. त्या जखमेवरती कुठं जर जखम असेल ना शुगरच्या पेशंटला वगैरे जास्त पुरता जखम असेल तर त्याला ते पुसून घ्यायचं टाकायचं परत दुसरा कापूस घ्यायचा. ती जखम त्या त्रिपळाच्या पाण्यात कापूस पुळून ते पुसून घ्यायचं. असं त्रिपळच्या पाण्याने करायचं रात्री आणि सकाळी उठल्यानंतर सोड्याचं पाणी करायचं आणि त्या सोड्याच्या पाण्याने ती जखम भरून असं पुसून घ्यायची. बस मात्र एकदा वापरलेला
कापूस परत वापरायचा आहे, ते कॉटन परत वापरायला टाकून द्यायचं, दुसरं घ्यायचं. नाही तर ते पुसायचं परत त्यात बुडवायचं परत करायचं नाही, हे लक्षात घ्या. तर ते जर करत गेलात तुम्ही तर त्या मला